नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची गट ड ही परीक्षा आहे ती एकतीस ऑक्टोबर रोजी होणार आहे त्याची तिकीट आज विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवरती येतील ते देखील आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सविस्तर अभ्यासक्रम जो बदललेला आहे आरोग्य विभाग गट डचा ज्याच्यामध्ये स्टडी प्लॅन सांगितला जाणार आहे तुम्हाला कुठल्या विषयावरती जास्त भर द्यावा लागणार आहे जेणेकरून शेवटी तुमच्याकडं आठ दिवस आहेत सात दिवस आहेत याच्यामध्ये त्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुमचं पद शंभर टक्के तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे तर त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुमच्यासमोर मा ऑफिशियली ओपन झालेली आहे गट ड प्रश्नपत्रिकेचं ठिकाणी बदललेलं स्वरूप आहे जी की एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सतरामध्ये परीक्षा होत आहे ज्याच्यामध्ये बघू शकता मराठी भाषा इंग्रजी भाषा बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे प्रश्न असतील ज्याच्यामध्ये कुशल आणि अकुशल कारागिरीसाठी तुम्ही फॉर्म भरलेला असाल त्यासाठी तांत्रिक प्रश्न देखील असतील आता महत्वाचा आहे गट ड इतर पदे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेले आहेत म्हणजे सर्वचे सर्व पदांसाठी सिलेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ही माहिती आहे ज्याच्यामध्ये बघा मराठी भाषा पंचवीस प्रश्न त्याच इंग्रजी भाषा पाच प्रश्न सामान्य ज्ञान पंचेचाळीस प्रश्न तर स्टडी प्लॅन काय असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तर बघा आता हा जो शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार हा नवीन अभ्यासक्रम आपण सर्वप्रथम बघणार आहोत प्रत्येक टॉपिकनुसार जसं की आता सामान्य ज्ञान खूप महत्वाचा या ठिकाणी टॉपिक आहे जवळजवळ प्रश्न पंचेचाळीस प्रश्न या ठिकाणी विचारले जातात नव्वद मार्काला तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामुळे या विषयावरती खूप भर द्यावा लागणार आहे तर बघा सामान्य ज्ञान मध्ये कुठले कुठले या ठिकाणी टॉपिक्स वरती तुम्हाला प्रश्न येतील ते सांगतो मी अगोदर इतिहास आहे भूगोल आहे त्याच्यानंतर बघा आता याच्या या ठिकाणी दुसरा तिसरा टॉपिक आहे राज्यघटना चौथा आहे पंचायतराज पाचवा आहे चालू घडामोडी गड़, आणि सहावा आहे आरोग्यशास्त्र तर हे सहा टॉपिकवरती तुम्हाला सामान्य ज्ञानवरती जवळजवळ नव्वद मार्काला पंचेचाळीस प्रश्न विचारले जातील एक प्रश्न दोन मार्काला या ठिकाणी असणार आहे तर याच्यामध्ये डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर इतिहासामध्ये कुठले प्रश्न असतील जसं की मराठ्यांचा इतिहास अठराशे सत्तावन्नचा विठाव तर आता घटकची जी परीक्षा झाली विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सीची त्या प्रश्नपत्रिकांवरचे व्हिडिओ सामान्य ज्ञानचे तुम्ही जर बघितले नसतील तर मागचे व्हिडिओमध्ये बघा नक्की त्याच्यावरून तुम्हाला समजेल की कसे प्रश्न आलेले आहेत मराठ्यांचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये देखील प्रश्न कसे आले ते बघून घ्या प्लाशीचे व बक्सारचे युद्ध काँग्रेसची स्थापना महात्मा गांधींची सर्व आंदोलने महाराष्ट्रामधील क्रांतिकारक असतील त्यांच्यावरती प्रश्न असतील त्यानंतर बघा भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे खास करून महाराष्ट्र राज्याची स्थापना महाराष्ट्रामधील सहा प्रशासकीय विभाग महाराष्ट्र स्थान विस्तार महाराष्ट्र शेजारी असलेले राज्य व केंद्र शासित प्रदेश राजकीय सीमा व सरहद्दी जिल्हा निर्मिती जसं की ठाण्यापासून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला आता सध्या तर छत्तीसवा जिल्हा आहे तो ज्या त्याचबरोबर महाराष्ट्राचे भारतातील स्थान काय आहे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी प्रणाली धरणाची माहिती उद्याने व अभयाण्ये जलविद्युत प्रकल्प औष्णिक विद्युत प्रकल्प उद्योगधंदे व विद्यापीठे आणि लोकसंख्या व साक्षरता त्याचबरोबर लोहमार्ग महामार्गे राष्ट्रीय महामार्ग रस्ते ह्या सर्ववरती महाराष्ट्राच्या भूगोलावरती तुम्हाला प्रश्न असतील तर विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्राचा भूगोल जो आहे ना तो तुम्ही अकरावी बारावीचा देखील जरी बघितला किंवा दहावीचा जरी बघितला तरी खूप झालं त्याच्यानंतर बघा पुढे राज्यघटनेवरती काय प्रश्न असतील राज्यघटनेची निर्मिती इतर देशाकडून घेतलेली तत्वे मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान लोकसभा राज्यसभा मुख्यमंत्री विधानसभा व विधान परिषद भारतातील न्याय व्यवस्था याच्यावरती खास करून तुम्हाला प्रश्न असतील त्यानंतर बघा पंचायतराजमध्ये काय येतं जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद आता चालू घडामोडीमध्ये महत्वाचं काय काय बघा ऑलिम्पिक <coughs> याच्यावरती गट क मध्ये ग्रुप सी मध्ये प्रश्न आले टेनिस स्पर्धा विजेते उपविजेते व देश पुरस्कार आता जो पु पुरस्कार भेटला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार एकोणीसचा या ठिकाणी रजनीकांतला भेटलेला आहे ते महत्वाचं आहे त्यानंतर महत्वाचे व्यक्ती चालू घडामोडी शेवटचे सहा महिन्यामधले चालू घडामोडी तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर आरोग्यशास्त्र ज्याच्यामध्ये रोग रोगांचे प्रकार जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग हे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातील तर सामान्य ज्ञान खूप महत्वाचं आहे कारण की पंचेचाळीस प्रश्न त्याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जात आहेत ग्रुप डीला त्यानंतर बघा मराठी व्याकरण आता मराठी भाषेचा उगाम हो विकास वर्ण व वर्णविचार लिंग व लिंग विचार वचन विभक्ती सामान्य रूप शब्दांच्या जाती संधी व संधीचे प्रकार समास काळ विरामचिन्ह समानार्थी शब्द वाक्यांचे प्रकार विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द हे सर्व तुम्हाला विचारलं जाईल मराठी व्याकरण गटकच जे जे प्रश्न आपण घेतलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये ते, ते बघा त्याच्यावरून तुम्हाला लगेच समजेल बुद्धिमत्ता चाचणी व गणित बुद्धिमत्ता चाचणी व गणितावरती गणितावरती या ठिकाणी प्रश्न जे असतील ते कमी असतील थोडेफार परंतु या ठिकाणी तुम्हाला हे हे जे टॉपिक आहेत महत्वाचे ते करणं गरजेचं असणार आहे ज्याच्यामध्ये बघा संख्यामाला आहे अक्षरमाला आहे घड्याळ संख्यामाला कालमापन वयवारी रांगेतील क्रम नातेसंबंध वेन आकृती बैठक व्यवस्था ही बुद्धिमत्तेचा आहे गणितामध्ये काय नफा तोटा सरळ व्यास शेकडेवारी सरासरी काळव या ठिकाणी काम मसावी व लसावी आता इंग्रजी इंग्रजी विषयावरती काही जास्त प्रमाणामध्ये तुम्ही न केलं तरी चालेल त्याला वेळ देऊ नका जास्त कारण की पाचच प्रश्न विचारले जात आहेत सोपे सोपे प्रश्न असतील त्याच्यामध्ये तुम्ही जर अगोदरच अभ्यास केलेला असाल तरी चांगलं सोपे सोपे टॉपिक तुम्ही तरी पण करू शकता वेळ भेटला तर तर बघा आता दहा मार्क्सवरती इंग्रजी असल्यामुळे जास्त त्याला वेळ देऊ नका आता स्टडी प्लॅन बघा स्टडी प्लॅन मध्ये आहे सामान्य ज्ञान कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सहा तास रोज अभ्यास करत असाल तर ता तीन तास सामान्य ज्ञानाला तुम्हाला देणं आता गरजेचं असणार आहे ह्या आठ ते सात दिवसामध्ये सामान्य ज्ञान तुम्हाला चांगल्या पद्धतीने जास्त त्याचा अभ्यास करावा लागेल कारण की नव्वद मार्काला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विचारलं जातं आहे निम्मा वेळ तुम्हाला त्याला द्यायला हवा त्याच्यानंतर दुसऱ्या बाकीचा वेळ जो राहिलेला आहे तो कश कुठल्या विषयाला द्यायचा आहे मराठी भाषा बुद्धिमत्ता याच्यावरती जास्त मार्क देणार हे जास्त देना मार्क देना आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती निम्मा वेळ द्यायचा आहे तुम्हाला बाकी राहिलेला वेळ गणित आणि इंग्रजीवरती देऊ शकता परंतु हे दोन विषय तुम्हाला आता परफेक्ट करायचे जो तुम्ही सात ते आठ दिवसाचा वेळ आहे तुमच्याकडं ते निम्मान्म्म्म्म्म् वेळ ह्या तीन विषयावरती तुम्हाला द्यायचं आहे सामान्य ज्ञान मराठी भाषा आणि बुद्धिमत्तावरती तरच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चांगल्या मार्काने या ठिकाणी मेरिटमध्ये याल तर सामान्य ज्ञानावरती जास्त फोकस तुम्हाला करायचा ही गोष्ट लक्षात ठेवा तर अशा पद्धतीचा हा डिटेलमध्ये नवीन अभ्यासक्रम असेल हे टॉपिक्स असतील ह्या पीडीएफ फाइलची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत आहे तिथून तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञानावरचे प्रश्न हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की एस म्हणून टाईप करा त्याच्यावरती टेस्ट सिरीज त्याचबरोबर नोट्स ऑनलाइन हो विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आन्सर घेतली जातील धन्यवाद आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्न पत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे कुठल्याही स्टोर मधून तुम्ही हा खरेदी करू शकता ज्याचं खास वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या म्हणजे दोन हजार बारा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल याची किंमत फक्त दोनशे ऐंशी रुपये ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मराठी शब्दसंग्रह हा देखील आरोग्य सध्याच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक आहे याची देखील किंमत एकशे वीस रुपये ठेवण्यात आलेली आहे तर दोन्ही पुस्तकांवरती तुम्हाला सध्या डिस्काउंट सुरू आहे तर याचं लेखन व संकलन दोन्ही पुस्तकाचं जे केलेलं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर आरोग्य विभागाची गट क ची असो किंवा गट डची भरती असो या दोन्हीही भरतींसाठी त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती असो त्यासाठी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअर न खरेदी करू शकतो किंवा तुम्ही ह्या नंबरवरती खाली जरी कॉल केला तरी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होऊन जाणार आहे